काही दिवसापूर्वी लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेला कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात वाढत असताना यांनी कोरोनाग्रस्तांना बरं करण्यासाठी आपोआप असणार संभाजी भिडे यांच्या विरुद्ध कोविड 19 अधिनियम फलक 6 प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, दंडनीय कारवाई करावी यासाठी मी मागणी पोलीस आयुक्त पुणे आणि सायबर सेल शिवाजीनगर मुख्यालय पुणे या ठिकाणी तक्रार केली. हा विषय आहे मागील 2 महिन्यापूर्वीचा, ज्या वेळेला या महाराष्ट्रातील लोकांच्या वरती 188 कलम लागू केलं जात असताना त्याच काळामध्ये हे असं वक्तव्य केलं आणि वक्तव्य केल्यानंतर अजूनही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झालेली नाही. ज्या वेळेला सायबर सेल शिवाजीनगर पुणे यांना पत्र दिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तक्रार द्या. तीही तक्रार देऊन आता आम्हाला 15 दिवस झालेले आहेत. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की आम्ही हे आपली तक्रार आम्ही अधीक्षक सांगली यांच्याकडे पाठवलेली आहे आणि त्यांचा अभिप्राय आल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज अशा पद्धतीने वक्तव्य करून अनेक कायद्यांचा अपमान केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा सुद्धा अपमान केलेला आहे. अनेक प्रकारे तुम्ही बघितलं असेल की मागील 1 वर्षापूर्वी भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रसिद्धीच्या माध्यमात मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमात एवढं त्यांनी मोठे वक्तव्य केलं तरी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे आम्ही आता वाट बघतोय, नाही तर आम्हाला सुद्धा हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टामधून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा लागेल. कारण कायदा सर्वांना सारखा असतो, त्यामुळे संभाजी भिडेंना कायदा मला वाटतं की सारखा आहे. त्यांना वेगळा कायदा राज्य सरकारनं ठरवलेला असणार आहे, केंद्र सरकारनं. आपल्याला फक्त 188 लगेच आपल्यावरती होते. आपण बाहेर पडलो मध्यंतरीच्या काळात तर आपल्या 188 व्हायची. त्यांनी प्रसिद्धीच्या माध्यमात समोर सगळं बोलले तरी त्यांच्यावरती 188 नाही किंवा कायदेशीर कारवाई नाही झालेली. आता तुम्ही संभाजी भिडे यांच्यावर फक्त कोविड-19 उल्लंघन केलं म्हणूनच नाही, कसं असतं ते जे आता बोलले ना त्याच्यामध्ये कोविडच्या संदर्भामध्ये कोविड अधिनियम 19 अधिनियम कलम 6 प्रमाणे कायदेशीर कारवाई असं आम्ही म्हटलंय. त्यामध्ये अनेक त्यामध्ये आणखी आम्ही कलम दिलेले आहेत. 188 पण त्यामध्ये कलम आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम पण आहे. अशा अनेक त्याच्यावर आम्ही कलम दिली. आम्ही सांगितलं की तुम्ही योग्य त्या कलमानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला असं आम्ही त्यांना सांगितलं. म्हणजे